उन्हाळ्यामध्ये गारवा देणारं आणि प्रत्येकाला आवडणारं फळ म्हणजे कलिंगड. याच कलिंगडाच्या शेतीमधून जुन्नर तालुक्यातील नगदवाडी येथील शेतकरी अशोक बडे यांना लाखोंचा नफा झाला आहे. 3 एकरातील जमिनीत त्यांनी कलिंगडाची लागवड केली होती. तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि त्याचप्रमाणे केलेल्या चोख व्यवस्थापनामुळे त्यांना ही शेती चांगलीच फायद्याची ठरत आहे. आम्ही सर्वप्रथम या शेतीमध्ये कलिंगडाची लागवड करत असताना प्रथमतः शेतीची चांगली मशागत करून नांगरणी व रोटर मारून 6 फुटावरती बेड काढून त्याच्या बेडमध्ये शेणखत व कोंबडी खत यांचा वापर करून बेसल डोस करून या मेलडिया जातीची लागवड केली. या लागवड करून साधारणतः 2 महिने झालेले आहेत. आत्ता या कलिंगडाची शेती करत असताना ही कलिंगडाची शेती म्हणजे कमी कालावधीत शेतकऱ्यांना जास्त आर्थिक उत्पन्न देणारं पीक आहे. आम्ही साधारणतः आता 2 एकर क्षेत्रावर कलिंगडाची लागवड केलेली आहे. यासाठी कमी साधारण 1,25,000 ते 30,000 खर्च आलेला आहे. या 2 एकर क्षेत्रामध्ये आम्हाला कमीत कमी 45 टन कलिंगड निघण्याची खात्री आहे. 45 टन कलिंगड निघल्यानंतर आता चालू बाजार भावाप्रमाणे आम्हाला या ठिकाणी साधारणतः 4 लाख रुपये निव्वळ नफा होईल. या नफ्यातून साधारणतः शेतीमध्ये दुसरा कोणता माल केला तर या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 2 एकरमध्ये कोणत्याच मालामध्ये 4 लाख रुपये नफा होऊ शकत नाही. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या शेतकऱ्यांना जरी भांडवल जास्त असलं तरी हे कमी कालावधीत जास्त उत्पन्न देणारं पीक आहे.